मालक नमस्कार, आपला परिचय सांगा। तुमची इच्छा करसुंडी यात्रेत पूर्ण झाली। वय किती वासराचं? किती रुपये वासरू घेतलं तुम्ही? 71,000 रुपये वासरू घेतलं। कशासाठी घेतलं वासरू? पळावसाठी। तुम्ही करसुंडी यात्रेतच का आला? कशासाठी? काय हेतू ठेवून आलता? म्हणजे जनावर भरपूर आणि सर्व भागातली आणि येणारी माणसं सुद्धा सर्व भागातली आणि सर्व प्रकारची। परत एकदा तुमचं नाव आणि पत्ता सांगा। हे वासरू मिळण्यासाठी तुम्हाला कोणाची मदत झाली? प्रकाश पवार यांची मदत झाली। ठीक आहे, हे वासरू कोणाकडून तुम्हाला भेटलं? नाव काय त्यांचं? बिरामामा अप्पा। म्हणजे यांच्यातर्फे तुम्हाला वासरू मिळालं, त्यांच्या पार्कीने तुम्ही घेतलं असं म्हणायला काही हरकत नाही। म्हणजे त्यांची पार्क तुम्हाला पटली, पसंत आली। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला त्यांच्याबद्दल अजून काय सांगता येईल? त्यांच्याकडे कशी बैल आहेत? कशाची बैल आहेत? गाई भरवण्यासाठी। कोणत्या प्रकारचे खिलार आहेत ते? प्रकार कोणता त्याचा? कलर कोणता? कलर कोणता? फक्त काळा कलर मधले। तर त्या काळा कलर मध्ये तुमच्या शरीराला वासरे चालतात का? पळतात का? म्हणजे ते आवडतात का वासर? मग त्यांना पळ येतो का वासरांना सराव दिल्यानंतर? ठीक आहे, धन्यवाद। तुम्ही दिलेल्या प्रतिसाद बद्दल नादकुळा परिवार तुमचा आभारी आहे।